नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या स्टडी सर्कलवर आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करत आहे. पोलीस भरतीसाठी आणि इतर सर्वच मेगा भरतीच्या ज्या की परीक्षा, आरोग्य विभागाची परीक्षा, एमपीएससीची परीक्षा, सर्वच परीक्षाकरिता आपण सराव प्रश्न संच तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहे. सर्व टॉप प्रश्न उत्तर आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे, तरी शेवटपर्यंत बघावं. मित्रांनो, समोर वळण्या अगोदर एक छोटीशी माहिती. पोलीस भरतीकरिता जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर एक चांगलं पुस्तक आहे, पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच असं याचं नाव आहे. 491 इतके याच्यामध्ये प्रश्नपत्रिका संच आहे. याच्यामध्ये 16,185 प्लस तुम्हाला प्रश्न मिळतील. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे. या किंमत याची 260 रुपये इतकी आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस, राज्य राखीव पोलीस दल, रेल्वे पोलीस, उत्पादन शुल्क पोलीस, दारूबंदी पोलीस, कारागृह पोलीस, जेल पोलीस, इतर सरळ सेवा परीक्षेसाठी उपयुक्त हे पुस्तक ठरणार आहे. याच्यामध्ये पूर्ण टॉपिक वाईज दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती प्रश्न संख्या आहे. सर्व याच्यामध्ये प्रश्नपत्रिका इन्क्लूड केलेली आहे. मराठीवरती, अंकगणितवरती, भूमिती, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी, चालू घडामोडी. तर मित्रांनो, सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. डिस्क्रिप्शनला लिंकसुद्धा दिलेली आहे, तुम्ही ऑनलाईनसुद्धा बोलू शकता. 260 रुपये इतकीची किंमत आहे. तर मित्रांनो, याचं हे याच्यामध्ये पोलीस भरतीवर संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 10 प्रश्नपत्रिका मिळतील. विषय नाही आहे, तुम्हाला प्रश्नपत्रिका याच्यामध्ये उपलब्ध आहे. पाने आहे, टोटल 824 पानांचं हे पुस्तक आहे आणि 260 रुपये किंमत आहे. कोणत्या बँकेनं भारतीय सेनेसोबत समझौता केला आहे? SBI बँक, बंधन बँक, HDFC बँक यापैकी नाही. 3 सेकंदाचा तुम्हाला वेळ मिळणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी. तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे ते म्हणजे बंधन बँक. सांख्यिकी कार्यालयाने चालू वित्त वर्षात भारताचा GDP दर किती टक्के राहण्याचं अनुमान लावलेलं आहे? -9.3%, -12.5%, -7.7% यापैकी नाही. सांख्यिकी कार्यालयानं जे आहे -7.7% इतकं निगेटिव्हमध्ये राहील असं अंदाज बांधलेला आहे. JK माहेश्वरी यांनी कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतलेली आहे? सिक्कीम, मणिपूर, आसाम यापैकी नाही. उच्च न्यायालय आहे ते म्हणजे सिक्कीम, JK माहेश्वरी. कोणत्या केंद्रशासित राज्याच्या उपराज्यपाल यांनी जागरूक नागरिक मोबाईल ॲप लॉन्च केली? लद्दाख, जम्मू काश्मीर, लक्षद्वीप. उपराज्यपालाने केलेली आहे मोबाईल ॲप लॉन्च, जागरूक मोबाईल, जागरूक नागरिक. भ्रष्टाचाराच्या विरोधात हे ॲप आहे आणि हे जम्मू काश्मीरनं केलेलं आहे. अमेरिकी सेनेचे पहिले मुख्य माहिती अधिकारी कोण बनले आहेत? अमित चौधरी, डॉक्टर राज अय्यर, अजय मलिक यापैकी नाही. अमेरिकी सेनेचे पहिले मुख्य माहिती अधिकारी म्हटलेलं आहे. योग्य उत्तर आहे डॉक्टर राज अय्यर. भारत आणि कोणत्या देशाने जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मिसाईल रक्षा प्रणालीची यशस्वीरित्या चाचणी केलेली आहे? अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इस्रायल यापैकी नाही. तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे ते म्हणजे इस्रायल. भारत आणि इस्रायलनं जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मिसाईल रक्षा प्रणालीची यशस्वीरित्या चाचणी केली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनला आहे? जेफ बेझोस, एलन मस्क, मार्क झुकरबर्ग यापैकी नाही. जगातील म्हटलेला सर्वात श्रीमंत म्हणजे एलन मस्क झालेले. मेघालय, मणिपूर आणि त्रिपुरा या भारताच्या 3 नवीन उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? मार्च 2012, मार्च 2013, नोव्हेंबर 2012, नोव्हेंबर 2013. तर योग्य उत्तर आहे मार्च 2013 मध्ये मेघालय, मणिपूर आणि त्रिपुरा या नव्या 3 उच्च न्यायालयाची स्थापना झाली. एका टीव्हीची किंमत जी आहे 2700 रुपये आहे. तिच्यावर 20% नफा कमवायचा झालास ती किती रुपयाला विकावी लागेल? 3240 रुपये, 3140, 3100 की 3000. टीव्हीची मूळ किंमत 2700 रुपये, त्याच्यावरती 20% नफा घ्यायचा आहे. तर टोटल किंमत किती होईल? 3240. कसं काढाल? 2700 तुम्ही 10% काढू शकता. 270 अधिक 270 त्याच्यामध्ये ॲड केलं तरी तुम्हाला उत्तर मिळून जातं. किंवा मग असं नाही का तुम्हाला करायचं असेल तर 100 - 120 27 चे किती? तर 100 27 चे म्हणजे किती? 100% झाले तर 120 म्हणजे किती? तर 2700 × 120/100 करायचं तर 3240 मिळतं. किंवा त्याच्यापेक्षा 2700 10% 270 अधिक 270 त्याच्यामध्ये ॲड करायचे. 2700 270 अधिक 270 3240 मिळून जातं. 25/12/25 या अपूर्णांकाची शेकडेवारीत रूपांतर करा. 42%, 44%, 46%, 48% उत्तर तुमच्या समोरच आहे. 12/25 म्हणजेच किती? टोटल 12/25 कसं कराल? योग्य उत्तर आहे मित्रांनो याचं 48%. कसं कॅल्क्युलेट कराल? 12/25 × 100 करायचं. ओके,
बारा भागिले 25 गुणला 100, 25 चौक 100, ओके इथं 25 भागिले 25 आणि इथे 100, 25 भागिले 25 1 25, 25 चौक 100, 4 गुण्याला 12 म्हणजे किती आले, 12 चौक 48%, सुद्धा काढू शकतात. 25% 1/5% किती होईल, 25% 1/5 म्हटलेलं आहे पॉईंटमध्ये येईल. 25% म्हणजेच 25 भागिले 100, कसं कॅल्क्युलेट करायचं, 25 भागिले 100 × 1/5 ॲज इट इज, याचं पर्सेंट म्हणजे 1/100, म्हणजेच किती झालं हे 5. 25 भागिले 5 म्हणजे किती, 5 राहील वरती आणि 100 × 100 म्हणजे 10,000. 5 भागिले 10,000 म्हणजेच किती, 3 शून्य, 0.0005. भारत व रशिया यांच्या मैत्रीचं प्रतीक असलेलं प्रसिद्ध फ्रेंडशिप गार्डन कुठे स्थित आहे, भिलाई, चंदीगड, रूस, अजमेर. योग्य उत्तर आहे ते म्हणजे भिलाई. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कुठल्या शहरामध्ये आहे, मुंबई, पुणे, दिल्ली, कलकत्ता. योग्य उत्तर आहे पुणे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुण्यामध्ये स्थित आहे. कापड उद्योग प्रामुख्याने डॅश डॅश राज्यात मोठ्या प्रमाणावर चालतो, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र. प्रामुख्याने कापड उद्योग जो आहे गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये चालतो. सरपंचचे मानधनातील किती टक्के रक्कम राज्य शासन अनुदान म्हणून देते, 25%, 50%, 75%, 100%. योग्य उत्तर आहे ते म्हणजे 75% जे असते मानधन ते राज्य सरकार अनुदान म्हणून देते. ग्रामपंचायतीचे वर्षातून सभा किती होतात, किमान 1, किमान 4, किमान 6, किमान 12, कमीत कमी किती सभा होतात ग्रामपंचायतीतून वर्षामधून, महिन्याची 1 सभा असते, किमान 12. महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचं उंच पर्वत शिखर कोणतं आहे, कळसुबाई, महाबळेश्वर, चालेर, हरिश्चंद्रगड. दुसऱ्या क्रमांकाचं उंच पर्वत शिखर कोणतं आहे, चालेर. तर पहिल्या क्रमांकाचं कुठलं आहे, तर कळसुबाई आहे. बिंदुसारा धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे, नगर जिल्ह्यामध्ये, नांदेड, परभणी, बीड. तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये बिंदुसारा धरण स्थित आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, औरंगाबाद, गडचिरोली, पुणे, रत्नागिरी. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे रत्नागिरीमध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र जलसिंचनाखाली आहे, विहीरच्या माध्यमातून, तलावच्या माध्यमातून, कालव्याचं की उपसाचं सिंचन. सर्वाधिक क्षेत्र जलसिंचनाखाली आहे ते म्हणजे विहीरच्या माध्यमातून. कोणत्या दिवशी भारतीय लष्कर भूदल दिन साजरा करतात, 15 जानेवारी, 22 जानेवारी, 31 जानेवारी. योग्य उत्तर आहे ते म्हणजे 15 जानेवारी रोजी हा दिवस असतो, भारतीय लष्कर दिन किंवा भूदल दिन. कोणत्या राज्या देशातील पहिले राज्य जे आहे यशस्वीरित्या व्यवसाय सुलभता बाबतीत सुधारणा त्यांनी केलेली आहे, असं कुठलं राज्य आहे भारतामधलं, गुजरात, आसाम, आंध्र प्रदेश, त्रिपुरा. व्यवसायासाठी जे आहे सुलभता करणारं राज्य ते म्हणजे आंध्र प्रदेश. कमेंट करायचं आहे, जैन धर्माचे 24वे तीर्थकार कोण होते, भगवान महावीर, ऋषभदेव, अजितनाथ. उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक शेअर करायची, लाईव्ह टेस्ट तुम्ही देऊ शकता मराठी जॉब्स.in वरती. टेलिग्रामवर तुम्हाला PDF मिळेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.